ता मानू मी लोकदैवत पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय पंढरपुराचा पांडुरंग सर्वसामान्याचा देव गरिबांना पावणारा भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात धडून बसलेला आहे पंढरपुराचा हा विठोबा वारकऱ्यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ निमंत्रणाशिवाय लाखोंची पाऊले पंढरीची वाट चालतात हे एक आश्चर्यच आहे अशा या पांडुरंगाच्या भेटीचे योग जुळून येणार होते पंढरपुराला पूर्वी पंढरगे पांढरंगपल्ली बाउंडरी क्षेत्रे पंढरीपूर पांडुरंगपूर अशा नावाने ओळखल्या जात होते विठोबाची मूर्ती पंढरपुरात केव्हापासून आहे हे नेमके सांगता येणार नाही युगे अठ्ठावीस विठेवरी हुबा वामांगी रखुमाई दिसे दिवे शोभा पुंडली काचे भेटी परब्रह्म आलेगा आले चरणी वाहे भीमा उद्रारी जगा अशा लोक भावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्व वाढले जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वार करी आनी भक्त मंडळीची आराध्य दैवताची पूजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मूर्तीत देवतत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा ढळमळीत होते असो या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा चर्चेवरून मूळ विठ्ठलाची मूर्ती कोणती त्याबद्दल मला ओढ होती म्हणून मी पंढरपूरला न जाता थेट माड्याला पोहोचलो मूळ मूर्तीची गोष्ट सांगण्यापूर्वी इतिहासातील मूर्ती काही संदर्भाची तोंड ओळख करून देतो विठ्ठल मूर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमूद केलेले आहे औरंगजेब ब्रह्मगिरी पर्यंत हिंदूची एक एक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी विठ्ठल मूर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मूर्ती विहिरीत लपविली होती पुढे आक्रमण परतल्यावर ती मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या विनंतीवरून पंढरपूरला आणण्यात आली चिंचोली गुळसरे अशा गावी ही ती मूर्ती हलविल्या गेली आहे एकदा तर एका पडव्यानेच मुद्दा मूर्ती पळवून नेऊन आणि लपून ठेवून स्वार्थ साधनासाठी भक्तांची अडवणूक केली होती सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठल मूर्ती आपल्या राज्यात नेली मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद